सातारवेडा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली, त्यामुळे मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून कोण आमदार होणार याची उत्सुकता वाढली आहे. आमदार कैलासवासी भारत भालके यांचे पुत्र श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके किंवा कैलासवासी भालके यांच्या पत्नी जयश्री भालके तसेच दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे हे प्रमुख उमेदवार असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. तर DVP उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील शिवसेनेच्या शैला घोडसे हे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्चित आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सलग 3 वेळा कैलासवासी भारत भालके यांनी बाजी मारून हॅट्रिक केली होती, त्यामुळे मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली आहे. आजारी असताना देखील ते शेवटपर्यंत कार्य करीत होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या, तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रहाची मागणी केली. पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत देखील भगीरथ भालके यांचेच एकमेव नाव पुढे आले. तथापि निवडणुकीसाठी इच्छुक असलेले DVP उद्योग समूहाचे अभिजित पाटील यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत जाऊन श्री शरद पवार यांची भेट घेतली होती. दामाची कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी देण्याविषयी विचारणा होत असल्याचे वक्तव्य जाहीरपणे केले आहे, परंतु कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारीची घोषणाही केलेली नाही. कैलासवासी भारत भालके यांच्या निधनानंतर माजी आमदार कैलासवासी औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता, परंतु संचालक भगीरथ भालके यांचे नाव पुढे केल्याने भगीरथ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. युवराज पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी भगीरथ भालके यांच्या नावाला जाहीर विरोध केला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष निवडीवरून देखील धुसफूस सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत भगीरथ भालके यांच्याऐवजी जयश्री भारत भालके यांच्या नावाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणालाही उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले नाहीत. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजून गुलदस्त्यातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मुदत आणखीन साधारण 1 वर्ष आहे, त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांना रिंगणात उतरावे असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांची अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही, त्यामुळे यावेळी परिचारक कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार की भाजप तो उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भाजपाकडून कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी चाचपणी सुरू आहे. कैलासवासी भालके यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना खास सरकोली येथे येऊन भालके कुटुंबाचे सांत्वन केले होते. बांधकाम ठेकेदार म्हणून समाधान अवताडे हे देखील भाजप नेत्यांच्या परिचयाचे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिला जाऊ शकतो. शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैला घोडसे या देखील शिवसेनेकडून इच्छुक आहेत. शेतकरी संघटनेने ही निवडणुकीत उडी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यासाठी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे 21 मार्च रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे निवडणुकात कमालेची चुरशीची आणि रंगतदाट होणार हे मात्र निश्चित आहे.